विधानसभा निवडणूक 2019 काँग्रेस मधून अनेक बड्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला होता। यानंतर आता महाराष्ट्रात येत्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवल्याचं म्हटल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विदर्भातील अनेक मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलंय। भाजप नेते नितीन गडकरी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात मुंबईत पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, ही घर वापसी आहे, जशास तसं अजून उत्तर द्यायचं आहे। विदर्भातील काही बडे नेते काँग्रेस पक्षात राहुल गांधींच्या जन्मदिनी प्रवेश करतील, हा एक ट्रेलर आहे, संपूर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससह इतर अनेक पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र राज्यात भाजप सत्ता न मिळवू शकल्यानं अनेक नेत्यांची घर वापसी होत असल्याचं बोललं जात आहे। यामुळे आता भाजपमध्ये गेलेले आणि आता पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असणारे हे नेते कोण असतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।